नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये आपण एल आय बी झिरो झिरो सहा माहिती सेवा हा विषय सुरू केलेला आहे त्यातला फर्स्ट चॅप्टरचं आपला थोडासा भाग राहिला होता तो आज या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल चला पाहूया आपण डेटापर्यंत पाहिलं होतं डेटा म्हणजे काय तर सुटी व असंघटित स्वरूपाची माहिती यालाच काय म्हणतात डेटा असं म्हणतात तर आपण त्याच्या पुढची माहिती पाहून पाहणार आहोत काय सांगितलेलं आहे माहितीचे असे काही आकृती असतात त्यातून एकात्म स्वरूपाचे ज्ञान जन्माला येते ज्ञान म्हणजेच काय सुसंगटित माहिती होय ज्ञान म्हणजेच काय सुसंगटित माहिती होय म्हणजे जे डेटा आहे डेटावर ज्यावेळेस प्रक्रिया करतो आपण त्यावेळेस काय तयार होतं ज्ञानाची निर्मिती होते त्यांनी बघा आपल्याला हे पण सांगितलेले उदाहरण डेटा कापूस माहिती धागा आणि ज्ञान वस्त्र डेटा म्हणजे काय कापूस म्हणजे सुटी असंघटित स्वरूपाची माहिती आणि एक ती माहिती म्हणजे काय कापसापासून धागा तयार होणार आहे ही एक माहिती झाली मित्रांनो आणि ज्ञान म्हणजे काय त्यातलं ज्ञान म्हणजेच कापसापासून वस्त्र तयार होणार आहे ही हे झालं त्यात ज्ञान हे काय आहे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे दिले म्हणजेच ज्ञान म्हणजे काय सुसंगठित माहिती होय त्यांनी काय सांगितलेलं आहे कापसापासून धागा आणि धागापासून वस्त्र त्याचप्रमाणे डेटामधून माहितीचे धागे अशा माहितीच्या धाग्यातून नाण्याचे वस्त्र तयार होते त्याच्यानंतर माहिती निर्मितीची प्रक्रिया संशोधक संशोधक माहितीचे निर्मातेही असतात व त्याचबरोबर माहितीचे उपयोग उपयोजकही असतात म्हणजे संशोधक जे असतात ते काय करत असतात एखाद्या माहितीचा उपयोग देखील करत असतात त्याचबरोबर माहिती निर्माण करण्याचं काम देखील संशोधन करत संशोधक करत असतात संशोधक माहिती तीनशे उद्देशांनी मिळवत असतात काय सांगितलेले आहे संशोधक जी माहिती मिळवत असतात ती तीन उद्देशांनी मिळवत असतात एक म्हणजे आपल्या आवडीच्या संशोधनाच्या विषयात घडणाऱ्या नव्या घडवडमोडींची अद्ययावत माहिती घेऊन फर्स्ट आपल्या आवडीच्या संशोधनाच्या विषयात घडणाऱ्या नव्या घडामोडींची अद्ययावत माहिती घेण्यासाठी सेकंड आपल्या ज्ञानक्षेत्रातील नव्या संशोधनाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी काय आपल्या जर ज्ञानक्षेत्र आहे आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपल्याला लगेच काय का करतो त्या गोष्टींची माहिती मिळवायला आपण सुरुवात करतो त्याचबरोबर आपल्या ज्ञानक्षेत्रातील जर नवीन संशोधन असेल त्याची देखील माहिती आपण मिळवतो तिसरं संशोधन कार्य सुरू असताना निरनिराळ्या टप्प्यात आवश्यक ती माहिती उपयोगात आणण्यासाठी ज्यावेळेस संशोधन कार्य सुरू असतं त्यावेळेस आपल्याला माहितीही अत्यावश्यक असते मित्रांनो कारण तुम्ही यमलिपला तुम्हाला प्रोजेक्ट आ आ, प्रोजेक्ट आहे बिलिपला देखील आहे एम देखील आहे आपल्याला कोणत्याही जर प्रोजेक्ट तयार करायचा असेल संशोधन करायचं असेल तर त्यासाठी माहितीची नितांत गरज असते हे काय सांगितलं त्यांनी संशोधक माहिती कोणत्या तीन उद्देशाने मिळत असतो हे आपण पाहिलं पुढे पाहूया आपल्या विषयात अथवा ज्ञानक्षेत्रात अद्यावत असणे हे प्रत्येक संशोधा संशोधकाच्या यशस्वीतेची एक गुरुकिल्ली असते काय सांगितले आपल्या विषयात अथवा ज्ञानक्षेत्रात अध्यावत असणे ही प्रत्येक संशोधकाच्या यशस्वीतेची एक गुरुकिल्ली असते संशोधन कार्य चालू असताना संशोधकाला डेटा डेटा लागत असतो उदाहरणार्थ रसायनशास्त्रज्ञाला एखाद्या वस्तूच्या उत्पादकाचे आकडे एखाद्या इंजिनियरला विशिष्ट उत्पादनाचे तंत्रज्ञान उदाहरणार्थ एखादं संशोधन जर चालू असेल त्या संशोधकाला जर डेटा लागत असतो उदाहरणार्थ जर एखादा व्यक्ती रसायनशास्त्राचं संशोधन करत असेल तर त्याला वस्तूच्या उत्पादनाचे आकडे एखाद्या इंजिनियरला विशिष्ट उत्पादनाचे तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाबद्दल आकडे या सर्वांची माहिती लागते त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन हे आलेलं आहे सेटला इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजेच काय तर माहितीचा परिस्फोट होय इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजेच काय माहितीचा परिस्फोट होय शेवटचा भाग पाहूया आता संस्था संघटना संस्था निर्मित माहिती निर्मित माहितीचा प्रकार हवामानशास्त्र विभाग वातावरणविषयक माहिती लागेल ती माहिती कोष्टकाच्या स्वरूपातील संख्यात्मक माहिती असते पुढं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परदेश विनिमय विषय विशे, विषयक नियंत्रणाच्या नियमाची प्रसिद्धी वर्णनात्मक आणि निवेदनात्मक तिसरं राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा शास्त्रीय प्रयोग प्रयोगविषयक माहिती निवेदनात्मक आणि संख्यात्मक अशा प्रकारे माहिती असते आज आपण आता माहिती सेवा या विषयातील आपल्या पहिल्या चॅप्टरमधला जो भाग राहिला होता तो इथं या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट केलेला आहे पुढच्या व्हिडिओला आपण दुसऱ्या चॅप्टरवर घेणार आहोत तुम्हाला जर या नोट्स आवडत असतील या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर मॅसेज करा ओके चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद